प्रथम असलेल्या शून्येतर परिमेय संख्येची किंमत काढण्याचा नियम। शून्य घातांक असलेल्या शून्येतर परिमेय संख्येची किंमत काढण्याचा नियम। मात्र समजा a ही कोणतीही परिमेय संख्या असेल, a ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या असेल तर एचा घातांक जर शून्य असेल, एचा जर घातांक शून्य असेल तर त्याची किंमत ही एक येते, त्याची किंमत एक येते। हे झाला नियम। आता याच्यावर आधारित आपल्याला जर उदाहरण पाहायचं असेल तर उदाहरण ए, पाचचा घातांक हा शून्य आहे तर त्याची किंमत ही एक येते। पाचचा जर घातांक शून्य असेल तर त्याची किंमत एक येते, ठीक आहे। आता याच्यामध्ये सातवा जो नियम आहे तो नियम म्हणजे ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम। ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम। पण आता समजा ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या आणि m हा धन पूर्णांक असेल एचा घात आहे बा ऋण यम आहे। आता एचा ऋण यम घात हा आपल्याला धन करायचा आहे। एचा ऋण यम घात हे अंशस्थानी आहे, याचा जर घात धन करायचा असेल तर ती घातांकित संख्या ही छेदस्थानी द्यायची, म्हणजे एचा एक छेद एचा धन यम वा घात हे झालेलं आहे सूत्र तयार। आता याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण पाहायचं। उदाहरण क्रमांक एक, समजा पाच ही संख्या आहे आणि त्याचा घातांक ऋण दोन आहे। हा ऋण दोन घातांक आपल्याला धन करायचा, तर ही जी अंशस्थानी संख्या आहे पाचचा घातांक ऋण दोन ही अंशस्थानी संख्या ही छेदस्थानी द्यायची, म्हणजे एक छेद पाचचा धन दोन हा घातांक येईल। हा झालेला आहे अशा प्रकारे हा घातांकाचा सातवा नियम आपण पाहिलेला आहे।